पंजाबच्या पूरस्थितीत सुरू असलेल्या मदतकार्याची ही काही दृश्य आहेत पण इथे लष्कराची टीम ज्यांना बोटीतून घेऊन जाते ती व्यक्ती साधी सुधी नाही लोधीपूर खासला गावाजवळ फिल्लौर मध्ये हा खटाटोप सुरू होता तो शीख धर्मगुरु ग्रंथ साहेब यांना सोडवण्यासाठी अखेर लष्कराच्या बोटीतून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं एन डी आर एफ टीमला इथं आमच्या बचावासाठी पाठवलं होतं इथं गुरुद्वाराही पाण्याने पूर्ण भरला होता अखेर काही वेळा पूर्वी गुरु ग्रंथ साहेब यांना एनडीआर टीम ने बाहेर काढल रिसोर्ट चा लोधीपूर एकटच नाही तर जालंधर जिल्ह्यात अशी कितीतरी तरी गावं आहेत जिथे पुराचं पाणी घराघरात शिरलंय लगेच जिथ पाणी नदीला पूर आलाय दोन्ही बाजूनी नदी ओसंडून वाहते आमची शेती तर सात आठ फूट पाण्याखाली आहे तर एक पोळेबाल तो ते एक मावसातून घरी शेतात शेतात होती, आमच्या सगळीकडे पाणीच पाणी आहे तांदळाची लावणी पूर्ण झाली शिवाय भाज्या आणि गुरांसाठी चाराही होता सगळ्याची पाण्यात वाट लागली असेल सार काही कुटुंबांनी आपला जीव वाचवण्यासाठी असा घरांच्या छताचा आसरा घेतला जो भाकरा धरणाचं पाणी गावात घुसलंय आमची परिस्थिती बिकट आहे एकट्या जालंधर जिल्ह्यात एक्याऐंशी गाव पाण्याखाली आहेत मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी पूरग्रस्तांसाठी शंभर कोटींची तातडीची मदत देऊ केली आहे